अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज बंद पडल्याचे किनाऱ्यावरून दिसून येत आहे. हे जहाज JSW कंपनीचे असल्याचे समजत आहे. धरमतर बंदरातून गुरुवारी 25 जुलै रोजी हे कोळसा वाहणारं जहाज जयगडकडे रवाना झालं होतं, मात्र काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात बंद पडल्याचं समजतंय. कंपनीमार्फत अन्य जहाज आणि मदत पाठवून तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सूत्रांमार्फत समजतंय. मरीन ट्रॅफिक सिस्टीम मध्ये या जहाजाचं लोकेशन सुद्धा कुलाबा परिसरात असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे समुद्राला चांगलेच उधाण आले. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी देखील बंद आहे, मात्र मोठ्या मालवाहू जहाजांचा प्रवास सुरू असतो. अशातच कुलाबा किल्ला परिसरात हे भले मोठे जहाज दिसत आहे. खराब हवामान अथवा काही तांत्रिक कारणाने ते जहाज भर समुद्रात थांबले असावे असं सूत्रांनी सांगितलं. यासंबंधी जिल्हा प्रशासन माहिती घेत असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.